48 तास हे महाराष्ट्र राज्यासाठी महत्त्वाचे आहेत. अरबी समुद्रामध्ये नवीन वादळ निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. गुलाब चक्रीवादळाचं कमी दाबाच्या पट्ट्यात रुपांतर होत आहे, तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिलाय. पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता असतानाच गुलाब चक्रीवादळानंतर आता शाहीन चक्रीवादळाचा धोका हा महाराष्ट्राला आहे. राज्यासाठी महत्त्वाची बातमी आपण पाहत आहोत. पुढील 48 तास हे महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे आहेत. अरबी समुद्रामध्ये नवीन वादळ निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.